ठाकरे साहेबांचा गाल एवढा लाल झालाय, काल तो दिसत होता, कळत होत, असली आणि नकली दोन्हीचं उत्तर मिळेगा, जवाब भी मिलेगा, करारा जवाब देंगे, पर असली क्या है, नकली क्या है, मत हिंदुत्व असो कि उद्धव ठाकरे सरकारचा घोटाळ्यांचा विषय असो, उद्धव ठाकरे मध्ये हिम्मत होती का उत्तर द्यायची? काल संध्याकाळी मी गोल देवळ ते गोल देवळ मंदिर नलबदार काळबादेवी गिरगावचा जवळ शेकडो वर्ष जुनं मंदिर, आजपर्यंत इतिहासात तिथे आरती घंटारो बंद नव्हता झाला, 1992-93 दाऊद गेंग बॉम्बस्फोट दंगलीत ते मंदिराची आरती घंटारो घंटानाद खंडित झाला होता, तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सुरू केला होता, तो 30 वर्षानंतर बंद केला ते हिरवे वस्त्रधारी उद्धव ठाकरेंनी। गेल्या आठवड्यात जो हनुमान चालीसाचा वरून जो उद्धव ठाकरे सरकारने विवाद उभा केला, हनुमान चालीसावर प्रतिबंध, हनुमान चालीसाचं पठन करणाऱ्याला राजद्रोह जेलमध्ये टाकणं, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी गोल देवलचा घंटा काढून घेतले, 2 दिवस ते घंटा पोलीस घेऊन गेली, घंटानाद बंद होता, घंटानाद शिवाय आरती करावी लागली, काल जाऊन किरीट सोमयानी घंटानाद करून तिथे आरती केली, उद्धव ठाकरे साहेब तुमचं हिंदुत्व किती नकली आहे ना हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलं आहे, तुम्ही आजांचा मागे गणेशोत्सवला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, 4:45 वाजता 5,000 खरा खोट्या नकली त्या मशिदीवर इल्लिगली जे आजान व्हायचे ना बंद झाली की नाही, आणि त्या आजान बंद झाले म्हणून उद्धव ठाकरे यांची बोबडी आहे ना, म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या प्रवक्त्याची बोबडी बंद झाली, एवढा मुस्लिम लांबून चालत त्या अजान बंद केले म्हणून साईबाबाची आरती बंद झाली, मग गणेशोत्सव तुम्हीच बंद केला ना, त्यावेळी लाऊडस्पीकर अलाउड नाहीये, पण गोल देवलची आरती बंद करणारे हे हिरवे वस्त्रधारी मुस्लिमांसाठी सोनिया मात्याकडे लोटांगण घालणारे यांचं हिंदुत्व किती नकली आहे ना ते जनतेला कळलं आहे। केचपवर नंतर येतो, ठाकरे साहेब असली काय ना नकली काय आहे जरा सांगाला, पण आपली पत्नी रश्मी उद्धव ठाकरे कोणती असली आणि कोणती नकली सांगा जरा महाराष्ट्राच्या जनतेला। रश्मी उद्धव ठाकरे यांनी 23/5/2019 एक पत्र लिहिलंय महाराष्ट्र सरकारला आणि दुसरं पत्र लिहिलंय 2 फेब्रुवारी 2021 ला, यातना आपल्या आमच्या रश्मी वहिनी कोणता असली आहे कोणता नकली आहे उद्धव ठाकरे सांगू शकणार, त्यांचे पतीच सांगू शकतात, असली क्या है नकली क्या है। 2019 पत्रामध्ये रश्मी उद्धव ठाकरेंनी लिहिलं आहे की अलिबागचा कोर्लईवर माझे 19 बंगलो आहेत, 2014 एप्रिल मध्ये मी अन्वय नाईक कडून विकत घेतले, तेव्हापासून हे बंगलो आहेत, माझ्या नावावर बंगलो करा। हे रश्मी उद्धव ठाकरे यांनी पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब तुमच्या सरकारला लिहिलं, मी पैसे दिले 2020 मध्ये रश्मी उद्धव ठाकरेंनी या 19 बंगल्याची प्रॉपर्टी टॅक्स भरला, 1 एप्रिल 2009 पासून या 19 बंगल्यावर प्रॉपर्टी टॅक्स भरला गेला 31 मार्च 2021 पर्यंत। या रश्मी ठाकरे असली आहेत की या रश्मी ठाकरे असली आहे, हे 2021 रश्मी उद्धव ठाकरेचं पत्र
त्या रश्मी उद्धव ठाकरे म्हणतात माझ्याकडे 19 बंगले नव्हते केव्हाच नव्हते. एप्रिल 2014 मध्ये आम्ही जागा घेतली त्यावेळी पण हे बंगलो नव्हते. मग उद्धव ठाकरे साहेब असली कोणती नकली कोणती जरा एकदा हिंमत असेल तर स्पष्टता करा ना. तिथे माईक वर एवढं बोंबलतात इतरांची नावं ठेवतात पण तुमच्या पत्नी कोणत्या रश्मी ठाकरे खोट्या आहेत? खोट्या रश्मी उद्धव ठाकरे आहेत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत? लबाडी कोण करतोय? रश्मी वहिनी लबाडी करू शकत नाही पण त्यांचे पत्नी पती मुख्यमंत्री पदाच्या खुर्शीसाठी लबाडी करतायत लबाडी. म्हणून उद्धव ठाकरे यांनी आम्हाला आम्हाला असली नकली महाराष्ट्राच्या जनतेला शिकवायचं धाडस करू नये. कॅचअप असली आहे की उद्धव ठाकरे पोलिसांनी किरीट तोमयावर हल्ला झाला त्यात शिवसेनेचे पूर्व महापौर महाडेश्वरला जेलमध्ये टाकलं ते नकली आहे. तुम्ही नकली नाटक केलं होतं महाडेश्वरला जेलमध्ये टाकायचं. आरोप आहे की किरीट तुम्यावर हल्ला केला किरीट तुम्याची गाडी फोडली असली काय आहे उद्धव ठाकरे सांगा ना. किरीट तुम्याच्या गाडीवर हल्ला झाला लाट्या काठ्या दगड काटा फुटल्या जखम मामुली हिते जखम झाली पण तो काच हिते गेली असते ते किरीट तुम्याचा डोळा फुटला असता. हे तुमचा पोलिसांचा पंचनामा आहे बांद्रा पोलिसांचा तो असली आहे की उद्धव ठाकरे यांच्या कॅचअप असली आहे? असली काय आहे? ठाकरे सरकारचे किती नेते वर कारवाई सुरू आहेत मला सांगा. अनिल परब वर कारवाई सुरू आहे की नाही? बेनामी संपत्ती इन्कम टॅक्स अंडर व्हॅल्युएशन बेकायदेशीर रिसोर्ट हे असली आहे का? अनिल परबचा सचिन वाजे बजरंग खरमाटे किती कोटीची प्रॉपर्टी गोळा केली आहे बेनामी असली हे आहे? प्रताप सरनाईकची 35 कोटीची प्रॉपर्टी जप्त झाली कोर्टाने पण राहत मदत नाही केली दिलासा नाही दिला असली काय आहे? बोला बोला. भावना गवळीने 100 कोटीचा घोटाळा केला तिच्या पार्टनरला जेलमध्ये टाकला भावना गवळीवर 4 समन्स आले असली काय आहे सांगा. अनिल देशमुख 6 महिने जेलमध्ये आहेत. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने दाद नाही दिली असली काय आहे? ओ तुमचा ढोंगीपणा दाऊद भाजप ओ दाऊदचा जो असिस्टंट आहे दाऊदचा एजंट आहे नवाब मलिक तो पकडला गेला टेरर फंडिंग मध्ये सिद्ध झाला तुमच्या सरकारला तुमचा मंत्रीला हायकोर्ट सुप्रीम कोर्टनी मदत नाही केली तो नवाब मलिक जेलमध्ये आहे आणि त्याला तुम्ही मंत्रिमंडळात ठेवलाय असली काय आहे आणि नकली काय आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी गोलदेवलची आरती घंटानाद चालू केला आणि उद्धव ठाकरे यांनी बंद केला. बाळासाहेब ठाकरे असली होते आणि उद्धव ठाकरे नकली आहे असली काय आणि नकली काय आहे? आनंद अडसूळने 980 कोटी रुपये सिटी बँकेचे लंपास केले तुम्ही काय केलं आतापर्यंत? तुमच्या अनेक नेते मंत्री आज या तर जेलमध्ये आहे या तर बेलवर आहे या तर हॉस्पिटलमध्ये या कोर्टाच्या फेऱ्या मारतायत असली ही गोष्ट आहे ना की तुमचे मेहुणे श्रीधर पाटणकरची 6.5 कोटीची संपत्ती जप्त झाली मनी लॉन्ड्रिंग. ठाकरे सरकारवरून आता ठाकरे परिवाराच्या प्रत्येक सदस्य उद्धव ठाकरे साहेब हिंमत असेल तर किरीट तोमयाचा आकडा कोठा करून दाखवा हिंमत असेल तर. लबाड मुख्यमंत्री साहेब ही लबाडी बंद करा आता सांगा. आदित्य ठाकरेंनी कोमोर टॉप मध्ये नंदकिशोर चतुर्वेदी कडून 7 कोटीचे हवाला एंट्री घेतले आहे की नाही हिंमत असेल तर बोला ना.
महाराष्ट्र जनतेला लुटण्याचा पाप आपली सरकार आपला परिवार करत आहे। ते जर ठाकरेंनी पण मनी लॉन्ड्रिंग केलं, श्रीधर पटवर्धन श्रीजी होम शिवाजी पार्क वर कॅटरिंग कॉलेजच्या समोर मोठं बिल्डिंग कुणाचं आहे?